हरि ओम श्री राम अम्बन्य। कैसा मस्त है नाथ सवित नाथ सवित नाथ सवित। तर 10वी आणि 12वीची मुलं झालेली आहेत राजानं, खरंच सांगतो मनापासून, मोकळ्या मनाने परीक्षा द्या, अभ्यास करायचा, त्याचं नाव घ्यायचं आणि आपला पेपर येण्याचं काम आपण करायचं। अलक्षमध्ये काळजी बिळजी हॉलच्या परीक्षा हॉलच्या बाहेर सोडून द्यायची, समजा काळजीने तुमचा परफॉर्मन्स कमीत कमी 30% कमी जातो। तसं करायचं नाही काय बघ, मी एक तुम्हाला सांगू का, तुम्ही आता 10वीत आहात, तुझे कोणी 12वीत त्याची काय असेल, तुम्ही जेव्हा BSc कराल, BCom कराल, काही इंजिनिअरिंग कराल, काही मेडिकलला जाल, तुम्हाला ही परीक्षा फालतू वाढायला लागते। काय फालतू परीक्षा काय होतं, पण उगीच टेन्शन घ्यायचं बरोबर। हे असंच चालू राहतं वर्षानुवर्ष, तुमच्या वेळी तुम्हाला सांगतील टेन्शन घेऊ नका, पण मी तुम्हाला अधिकार म्हणून सांगतो की मला कधी टेन्शन आलंच नाही। खरंच म्हणून बाबा तुमचं काय सगळं वेगळंच, वेगळं वेगळं काय नाही, मला पण 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1च नाक आहे, 2च डोळे आहेत, काय 6-7 डोळे की 1000 डोळे वगैरे असं काही नाही बरोबर। काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मला सांगायचं, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की खरंच टेन्शनशिवाय मी जायचो परीक्षा, माझ्या पॉकेटमध्ये इथे फक्त माझे कंपास बॉक्स असायचे शाळेच्या खिशामध्ये, बाकी काही 10-12 पुस्तकं घेतो, 4-5 वह्या आहेत, हे बघ ते बघ ते बघ ते बघ, कोणते मिळते हे IPA IMPA हे VIMPA मग ते आढळतं का नाही मी हे विसरलो। ही अँग्झायटी आहे ना, दॅट इज अ किलर, ती जी वरी असते अँग्झायटी असते ना, कन्सर्न असतो तो, दॅट इज अ किलर, रिअर किलर, तो आपला परफॉर्मन्सला मारतो राजा, अँग्झायटी ठेवायची नाही। हे पुस्तक बरोबर घेऊन जा, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचा, जर वाचा काही हरकत नाही, 15 मिनिटापर्यंत वाचायला सुद्धा काही हरकत नाही, तुम्हाला आधार वाढत असेल ना त्याचा, यू आर फिलिंग दॅट इट्स सपोर्टिंग यू, ओके टेक इट, नो प्रॉब्लम्स। परंतु महत्त्वाची गोष्ट मी लक्षात ठेवायचं की वर्षभर जे आपण करतो ना ते आपल्या मदतीला येतं आणि आपली श्रद्धा आपल्या मदतीला येते, बाकी काहीही मदतीला येत नाही। बिनधास्त जायचं परीक्षा, ज्यावेळी तुम्ही जास्त बिनधास्त राहाल, किंवा एखादा प्रश्न आला आणि जो आपला कठीण वाटतो आहे, बाजूला जा, दुसरे प्रश्न आधी सोडवा, तो प्रश्न नंतर सोडवायला घ्या आणि थोडा 1 मिनिट द्या त्या प्रश्नाला, काहीतरी आठवलेलंच, काही ना काहीतरी आठवेलंच, लक्षात ठेवा। आलक्षामध्ये काहीच आठवत नाही असं कधीही होऊ शकत नाही, समजलं। परीक्षेमध्ये बिंदास जायचं, परीक्षा द्यायची, मिळतील त्या मार्कांमध्ये कोणाला खूप आनंद होईल, कोणाला खूप वाईट वाटेल, जे काय असेल ते असं। परंतु लक्षात ठेवा, कुठलीही परीक्षा तुमच्या जीवनापेक्षा मोठी नाही। एका परीक्षेत कमी मार्क पडले पण आयुष्य फुकट जाणार नाही, अगदी खरंच सांगतो तुम्हाला, मनापासून सांगतो बाळानो, पालकांनाही सांगतो आहे त्यांच्या मुलांना तुम्हाला सांगतो आहे, तुमच्या पालकांना, तुमच्या पॅरेंट्सनं सांगायचं आहे मला, कुठलीही परीक्षा मुलापेक्षा मोठी नाही। मुलांनी अभ्यास करणं आवश्यक, आईवडिलांनी त्यांना ओरडणं, शिस्त लावणं हे आवश्यक, पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवायचं, आयुष्य खूप मोठं आहे आणि कुठलीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही। त्यामुळे अत्यंत आनंदाने जायचं, हात जोडून नमस्कार करायचा, बाकीची सगळी मंडळी हसली ना त्यांना हसू द्यायचं, त्यांचे दात दिसतील, आपला काय फरक नाही पडत। समजलं, मनापासून तुम्हाला आवडतरे स्तोत्र म्हणा, एखादा श्लोक म्हणा की एखादा मंत्र एकदा म्हणा, बस पुरेसा आहे, ती संख्या महत्त्वाची नाही। म्हणजे तुम्ही लांब जसं स्तोत्र 15-20 मिनटं म्हणत राहिलात तर वेळ फुगड जाणार आहे, तसल्या गोष्टी काही करायच्या नाहीत, त्याला असल्या गोष्टींची आवश्यकता नाही। ओके, सो ऑल द बेस्ट 10वी आणि 12वी नको ना, कोण बोललं थँक्यू, काय म्हणायचं, अंबज्ञ, शाबास अंबज्ञ म्हणायचं, ओके म्हणा अंबज्ञ, मी अंबज्ञ आहे, आम्ही अंबज्ञ आहोत, मी अंबज्ञ आहे, आम्ही अंबज्ञ आहोत, मी अंबज्ञ आहे, आम्ही अंबज्ञ आहोत, काय म्हणायचं, अंबज्ञ रहा, लाईफ विल बी ब्युटिफुल।
लाईफ इज ब्युटिफुल अँड लाईफ विल ऑलवेज बिकम मोर अँड मोर ब्युटिफुल. जीवन सुंदर आहे, खरंच सांगतो मनापासून सुंदर आहे. किती कठीण वाटलं तरी ते सुंदरच असतं. आणि जेवढं तुम्ही सुंदर मानता तेवढं ते सुंदर बनतं. जेवढं तुम्ही ते कुरूप मानता तेवढं ते कुरूप बनतं. जेवढं तुम्ही जीवन कठीण मानता तेवढं जीवन कठीण बनतं. हा सृष्टीचा मूलभूत नियम आहे, हे विसरू नका. आलं लक्षामध्ये? नक्की प्रॉमिस. जरा लहानसं एक 5-10 मिनटं बोलूया. एक लहानशी गोष्ट, अगदी छोटीशी. ओके, ओम हरिहराय नमः. तर नेहमीप्रमाणे एका आपण 8 पाटनगरीचा स्मरण घेऊया. एका 8 पाटनगरीमध्ये हरिहराचं मंदिर होतं, स्वयं भगवान श्रीविक्रमाचं मंदिर होतं. छोटंसं मंदिर पण गावातल्या लोकांचं अतिशय आवडतं. सगळे लोक चांगले भक्त होते, श्रद्धावान होते, श्रद्धाळू होते. ते सकाळ संध्याकाळ दर्शनात जात असत. स्त्रिया कधी दुपारच्या वेळेस जात की निवांतपणे दर्शन घेता यावं म्हणून. परंतु सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा स्त्रियाही जात, पुरुषही जात. पुरुष कामावर निघताना जात, कामावर परत येताना मंदिरात जात. नेहमी त्या पुजाऱ्याला एक प्रश्न पडायचा. तो सवन दिवस विचार बसलेला असायचा आणि प्रेमाने मनापासून लोकांची आणि देवाची सेवा करत असायचा. तो बघायचा ह्या देवळा मंदिराच्या समोरच एक म्हातारी राहते. ती म्हातारी म्हणते, एकदा सुद्धा चुकून अजून मंदिरात आलेली नाही. पुजारी म्हणतो, मी जवळजवळ 50 वर्ष इथे आहे, माझं वय आता 70 ही म्हातारी पण त्याच वयाची आहे, पण ही एकदाही स्वयं भगवानाच्या दर्शनासाठी मंदिरात आलेली नाही. मग शिवजीने एकदा ठरवलं की आपण तिच्या झोपडीत जाऊन बघूया. झोपडी पण होती, खरंच होतं. अगदी गरीब बिरी अशी काही वाटत नव्हती, चांगले कपडे लत्ते होते, सगळं एकटीच राहायची. पूजाने त्या आत डोकावून बघितलं. पूजाला आश्चर्य वाटलं. घरामध्ये एकही भांडं नव्हतं, एकच खोली होती. एकही भांडं नाही, कुठं फर्निचर नाही, टेबल नाही, खुर्ची नाही, त्या काय फॅन बिन काही नव्हते, सर्व काही देखील नाही. अरे तरी झोपायला चटई नाही, वळचटी नाही, पाण्याचं भांडं नाही, काही नाही, काही नाही, फक्त झोपडी आहे बस. जमीन सारवलेली आहे आणि झोपडी आहे, घर आहे छोटंसं, बाकी काही नाही. काही विचित्र म्हातारी आहे म्हणे, दर्शनाला कधी येत नाही, याच्या घरामध्ये काहीच नाही. मी जेवते काय, खाते काय, पिते काय. मग त्याने परत तिचं नीट ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली, तिला पाहायला सुरुवात केली. आणि ही म्हातारी घराच्या बाहेर पडतच नाही. सकाळी फक्त नदीवर जाते, आंघोळ करते, परत येते. संध्याकाळी जाते नदीवर, आंघोळ करते, परत येते. बस काय तिकडे पाणी पित असेल तर पित असेल. तिने तिला तिचा पाठलाग केला दररोज सकाळी. तिच्या ती आंघोळ निघाली की मागोमाग जायचं, लांब उभं राहायचं, संध्याकाळी जायचं, ती आंघोळ करून आली की परायचं. हे ही तिकडे पा काय खाते पिते का, काय भीक भीक मागून खाते का, नाही ती असं पण करत आहे. आणि लक्षात तिची अंगावर दररोज एक दिवस लक्ष 7-8 दिवस गेल्यानंतर तिच्या अंगावर दररोज वेगळ्या रंगाचं रुगडं असतं, वेगळ्या रंगाची साडी असते. मी कपडे धुते कुठे? दररोज वेगवेगळे कपडे, कमी 7 साड्या असल्या पाहिजे, इकडे 7 उघडी असल्या पाहिजेत. ही 7 उघडी ठेवायला जागा पण नाही, एकही उघडं वाळत घातलेली दिसत नाही. हे कसं काय? ही बहुतेक चेटकीन दिसते. ही काहीतरी जादू टोणा करत असते, त्याच्यामुळे ही या देवळात यायचं नाही. ही दररोज साड्या पण वेगळ्या नसते, काही खात पित नाही. मग गुपची रात्री मंत्रबिंत म्हणून काहीतरी जेवण निर्माण करत असणार. आता दुसऱ्या दिवशीपासून हा दररोज रात्र पण आता ती अगदी आंघोळीला जाते, बिचारी म्हातारीच्या मागून पण जातो आहे, येतो आहे दिवस काय संध्याकाळ. आणि रात्रभर पण आता जागा बघ जागा राहतो आणि त्याच्या बघत बसतो की म्हातारी उठून काही जादू करून काही खाते का, पिते का, काय करते का, साडी निर्माण करते का, नवीन काहीच नाही करत म्हातारी. आणि बघता बघता पहिल्याच रात्री दिवस बसलं असताना ती झोपलेली असते, जमीनच झोपलेली असते. जेव्हा उठते आणि आंघोळीला जाते, आता साडी नाही, काय नाही, काय नाही. लक्ष अरे, ही जशी आंघोळ करून येते बाहेर, पाण्यातून बाहेर येते, ती साडी आपोआप बदललेली असते. हा, ही जलशेटकी आहे, ही पाण्याची शेटकी करणार आहे. मग गावाला बोलवतो आणि तिला आंघोळ करण्यापासून थांबवतो. आता काय करायचं, प्रॉब्लेम झाला. हिरा ह्याला वाटलं आता प्रॉब्लेम झाला, आता हिचं खरं रूप करणार आपल्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारी उठते, जाते,
दुसऱ्या दिशेने चालत जायला लागते. बघतो तिकडे पण एक नदी आहे. अरे मी एवढे बस 50 वर्ष गावात राहतो आहे, हे नदीच नव्हती. आणि आता इकडे नदी कशी काय आली? म्हातारी आंघोळ करते, परत नवीन साडी, नवीन साडी घेऊन येते. आली भर दिवस सगळं चालू, पण ही नवीन नदी आली कुठून? तो गावच्या लोकांना विचारू, गावात काय वेळा लागलं आहे काय? आपल्या गावाला एकच नदी आहे, पूर्वेला नदी आहे, पश्चिमे नदी नाही सारी, ती पश्चिमेला गेली होती. लोक म्हणे ह्याला वेळ लागला आहे. विचारायला ती शेळकी ठरली, ह्याला लोकांनी वेळा ठरवला. खरं आहे ना, पश्चिमेला नदी नाही आहे, पश्चिमेला नदी नाही, पण ह्याला नदी दिसते. ती बाई जाते आंघोळ करते, दुसरी तुम्हाला मी वेळा वाटते, तुम्ही माझ्यावर या. 4-5 जण येतात गावातली माणसं, जुना पुजारी असतो, बघू ऐकूया तर असं म्हणणं. जाऊन बघतो तर खरंच पश्चिमेला नदी आहे. आणि नदीवर आंघोळ करत येत आहेत, मागे वळून बघतात, नदी नाही. अरे खरंच शेटकी नाही, ह्याचा अर्थ जल शेटकी नाही. झालं गावाची सभा भरते, ही ही शेटकीण आहे, हिला गावातून बाहेर काढलं पाहिजे. सांगणार कोण? मांजराच्या गळ्यात भंडा बांधायला कुठला उंदीर तयार असणार? हिला शेटकीण असेल, आपल्याला काय केलं तर ते घाबरून जातात. म्हणतात तुझ्याने बुवा, तुम्हाला मंत्र येतात, तुम्हाला श्री स्तोत्र येतात, तुम्ही स्तोत्र म्हणून माझ्या राखून काढा, याच्यात काही हिंमत नसते. हा शेवटी जाऊन सांगते माझ्या, नाही आपलं आणखीन काहीतरी करून बघायला पाहिजे. ह्याची तत्व बाबा होत्या, हा सगळ्यांना सांगतो, मला काही जमणार नाही बाबानो, मी काहीतरी आपण सगळे मिळून करत असू तरच करूया. ही अख्खा गाव जमतो, पण फक्त गावामध्ये एक लहान मुलगा असतो 7-8 वर्षाचा, तो येतो आणि तो म्हणतो, हे सगळ्यांनी बोलतात बाबासमध्ये, सगळं एक वाक्य सांगायचं राहिलं की माथे कोणाशी बोलत पण नसते गावामध्ये, गप्पा मारत, हे मुखी आहे की काय असा प्रश्न असतो. एक 7-8 वर्षाचा मुलगा पुढे येतो, म्हणतो नाही नाही आजी माझ्याशी गप्पा मारते. तो लगेच त्यांच्या सगळ्यांच्या नजरेसमोर तो 7-8 वर्षाचा मुलगा नाचत नाचत त्या म्हातारीच्या झोपडीमध्ये जातो. म्हातारी जेव्हा खेळ खेळते, लपंडाव खेळते, पकडापकडी खेळते, खो खो खेळते, कबड्डी खेळते, बॅटबॉल खेळते की नाही मला माहीत नाही, पण खेळत असेल, फुटबॉल पण खेळत असेल, चला तर मला पाहिजे तर बरं, पण खेळते. सारे खरंच म्हातारी चांगली बोलते, खेळते, नाचते, उडते, काहीतरी विचित्र प्रकरण आहे. नंतर तो मुलगा निघून जातो. हे म्हणतात नाही नाही बाई, एवढ्या मुलाशी चांगलं वागतायचं बाई, चांगली असते पाहिजे, आपल्याला काहीतरी मोठ्या पंडितालाच विचारायला पाहिजे. पण मुलगा कुणाचा 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 कोणाचा? प्रत्येक म्हणतो माझा नाही, माझा नाही, माझा नाही, माझा गावातल्या कोणाचा? मुलगा आला कुठून? एक जण पुजारी म्हणतो, नाही मी बघत होतो, मुलगा झोपडीतूनच बाहेर आला. मुलगा झोपडीतूनच बाहेर आला. सगळ्यांना त्या गावाजवळच्या मोठं मंदिर असतं, त्या मंदिराच्या महंताकडे जातात. तर महंत येतो, महंत बघतो म्हातारीला, म्हणतो अरे वेड्यानं, ही कोणाशी बोलत नाही आणि सतत फक्त भगवंताशी बोलत असते. तिला कुठल्याही वस्तूची आवश्यकता नाही, हिची आवश्यकता सर्व भगवंत पुरवत असतो. असं कसं काय? कारण ही भगवंताला पूर्णपणे शरणागत आहे, हिला कुठल्याच भौतिक गोष्टींची आवश्यकता नाही. ती मंदिरात येत नाही कारण तिचं घरच मंदिर झालेलं आहे, भगवंतीच्या घरातच राहतोय. तो 7-8 वर्षाचा मुलगा म्हणजेच साक्षात तिचा पांडुरंग, 8 वर्षाचा, कडीवर हात ठेवून उभासलं आलक्ष्यामध्ये. आपलं जीवन असं भावचं वाटतं की नाही सांगा? हा हो की नाही? व्हायलाच पाहिजे, होऊ शकते, लक्षात ठेवा. अगदी मनावर संदर्भ ना, ही गोष्ट माझी अतिशय आवडीची आहे. बरोबर, जी दररोज भगवंतावर गप्पा मारते, भगवंतावर खेळते, भगवंत तिला खाऊ पिऊ घालतो आहे, तर इतरांच्या कंपनीची गरज काय? राईट, आपलं जीवन कधी ना कधी ते असं झालंच पाहिजे. आणि त्यासाठी तो पुजारी शेवटी आजीबाईला विचारतो, आजीबाई तुम्ही दिवसभर कुठला जप करता? म्हातारीने शांतपणे उत्तर दिलं, मला बाकी काहीच येत नाही. गावातले लोक पहिल्यांदा तिचा आवाज एक करत असतात, ते म्हणले मला बाकी काहीच येत नाही, मला माझ्या गुरुने मंत्रगजर शिकवला, तो मी करते बस जमेल तसा, मी एवढंच केलं आणि मला माझा भगवान मिळाला. काय म्हणते?
माझ्या गुरुने मला एवढंच शिकवलं, मला तेवढंच येतं, तेवढंच मी करते, जमेल तेवढं करते, त्यातून मला सगळं काही मिळालं. हे सगळं काही देण्याचं सामर्थ्य त्या हरिहरामध्ये, त्या स्वयंभगवानामध्ये, त्याच्या मंत्रगजरामध्ये. आणि बेसिकली आम्हाला माहीत पाहिजे की आमच्या भक्तीमध्ये, आमच्या प्रेमामध्ये, आमच्या त्याच्यावरील विश्वासामध्ये, आरक्षणामध्ये नक्की ही म्हातारीची गोष्ट विसरायची नाही, अगदी म्हातारपणापर्यंत विसरायची नाही. कुठल्याही जन्मामध्ये आपली भक्ती या म्हातारीसारखी झाली पाहिजे. तो पांडुरंग, तो स्वयंभगवान, तो त्रिकरम आपल्यावर येऊन खेळला पाहिजे, आपल्यावर येऊन राहिला पाहिजे, त्याने आपल्याला भरवलं पाहिजे. बरोबर, राईट? हो म्हणा नक्की, कारण त्याच्यात जो आनंद आहे तो इतर कुठल्याही गोष्टीत नाही, हे लक्षात ठेवा. सगळ्या भौतिक गोष्टी येतात आणि जातात. करोडो जन्म झाले, त्या जन्मातले नवरा आणि बायका शोधायचे झाले तरी 10-12 कोटी नक्की निघतील. बरं, कोणी कोणी शोधणार त्यांना? आईबाप किती असतील? 10 कोटी जन्म झाले असतील तर 20 कोटी आईबाप असतील, कोणी शोधणार? बरं, मुलं प्रत्येकाला समजा 5 झाली त्या काळातल्या जन्मानुसार, विचार करा 10 कोटी जन्मांमध्ये मुलं झाली 50 कोटी, राईट? कोणी शोधणार? त्यांच्याशी काय संबंध आहे का? नाही. साधी गोष्ट आहे, साधं घेतलेली हवा आतमध्ये लगेच बाहेर टाकतो, ऑक्सिजन घेऊन सकाळी जेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर टाकतो. काय आपलं राहतं? राहतो फक्त तो एकच तुमच्यामध्ये, तुमच्या अंतरंगामध्ये, तुमच्या बाह्य अवस्थेमध्ये, तुमच्या प्रत्येक अवस्थेमध्ये. आपली परिस्थिती या म्हातारीसारखी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नक्की 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 लव यू. आणि एक लक्षात ठेवा, ही जर इच्छा मनामध्ये असेल आलक्षामध्ये, आणि ती मगरीची गोष्ट लक्षात ठेवली तिच्यावर दुसरी, तर तुमचं जीवन खूप सोपं होऊन जाईल, खूप साधं होऊन जाईल, खूप दिव्य होईल, खूप भव्य होईल. आणि तुम्हाला खरंच सांगतो, कशाशीही कमी कधीच पडणार नाही. लव यू ऑल. Love you.